अरे राजा जब तुझे आष्टपास चुकले तवा तर ती आलाय प्रश्न करणाऱ्याची काय कॅटेगरी आहे लक्षात घ्या आणि विचार सांगणाऱ्याची काय कॅटेगरी आहे राजा अर्लकान मालकाला म्हणाव देवा आष्टपास का चरण चुकता अर्लकाच्या अंगातलं सगळं दूध गेलं तवाच भगवंत मांडीला मांडी लावले पण विचारण्याची तयारी आहे की आष्टपास का चरण चुकतात कोणासाठी त्याचे गेलेलं पक्क माहिती आहे त्याला पण त्याला सांगायचे आहे कसे जातात काच्यानं जातात कसे चुकतात मोह नावाचा फास आहे कर्म फास आहे कसा चुकते काच्यानं चुकते त्याला सांगले ओहो कर्म फास जीवा बंद बघा कर्म फास जीवा त्या प्रपंचामध्ये कर्मफास टाकून या आविदेने या जीवाला गिळल्या गेले मग आता जीवाला सोडवायचे ठीक आहे बोलला अर्णकान आता काय करायचे आष्टपास पडलेत का मग काढायचे आता जीवाला आविदेपासून मुक्त करायचे पण देवा कसं करू सांग त्याच पूर्ण गेलं हो आपल्यासाठी उपदेश लक्षात घ्या गेले तो आनंद कोटीवर माडाचा माल मांडीला मांडी लावला गेलो तो वाचला पण हे बाकी भांगरला जो जन समुदाय जन्माला येणार आहे या सृष्टीमध्ये आजू काही वावरणार आहे त्याईना जाणारा मार्ग किती सोपा होईल असं राखी गुरु शिष्याचं कर्तव्य काय म्हणतात आपण तर करतातच पण दुसऱ्याला तारीख नेतात तुम्हाला सांगतो हे होय पाठी मागल्याचा विचार करणं का आपण तर गेल्या पण पाठी मागले ही याच वाटेनं क्रियागमन करावं आणि त्या ध्येयाला जाऊन पोहोचाव म्हणून काय म्हणतात ओहो आदरणीय माझ्या धानोरा येथून दोन्ही भजनावर मंडळावर प्रेम करणारे व्यक्ती आहे गजाननरावजी खांडरे साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा 101 रुपयाची भेट आहे पाठवल्या भेटीबद्दल भजनी मंडळ आभारी आहे धन्यवाद धन्यवाद साहेब तुमचे एवढे उपकार बकळ झाले की तुम्ही तितक्या लांबून भजन ऐकायला आले पैसे देऊ नका राहू द्या पैसे पैसे गावमध्ये देतात ही आमची बाकी व्हायची आधी आय बी आय ना आता देऊन टाकायचं हे काय आताच नियोजन होय माझ्या का याला मी शास्त्र काय म्हणते पूर्वी जन्मीच्या सुकृत जया जीवाच्या अंगी पूर्वी जन्माचं कटोडू हे आमचं येणं तुम्ही देणं देणं घेणं भयाचे काय म्हणते शास्त्र जागा पाहून निर्मळ पाहून निर्मळ हे खेळ काय कोणी उपंड्यावर चालते काय जागाच पाहिजे आणि तिथं बरोबर योग्य रीतीने हे खेळ चालते जागा पाहिजे आणि ती जागा आज लाभली 6 महिन्याखालची जागा होती पण योग प्रसंगाने या मोरक्या जागेचा पर्वकाळ याची वेळ झाली लक्षात घ्या आणि त्याला शास्त्रच म्हणते ओहो भल्या पहाटे उठा कवा भल्या पहाटे उठा भल्या पहाटे उठा साधा वासून बसलाय उशाला सर्वदा भल्या फाटे उठा साधा अमृत वेळ का तोंड वासून काळ नावाचा बोक्या रडीच आहे काम त्यानं चालू केलंय लक्षात घ्या मग आपलं काम आपण चालू करावं कुठून त्याच्यापासून बोक्याच्या तोंडात न जाता आपण कुठं जाऊ सरळ
जिता आपलं ध्येय आहे, जिता आपली आरती होते. काय म्हणते? ओहो जैसे ब्रह्म मुहूर्ताचे ध्यान, ओहो तैसेची सद्गुरुचे ध्यान. ब्रह्ममुहूर्तावर केलेलं ध्यान, ब्रह्ममुहूर्तावर केलेली साधना, ब्रह्ममुहूर्तावर केलेलं नामामृत ज्या जीवाला सेवन करता येते त्या जीवाचं लगन लागते. मग आता मोकळं लगन लागते बघर नवरीचं, लक्षात घ्या. मग नवरी राहिला, नवरी गळाली. मग ब्रह्ममुहूर्तावर केलेलं ध्यान आहे, त्या ध्यानानं या जीवाचं समाधान होते, नवरी सुटते. आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेलं ध्यान जर ध्यान लागला गेलं त्या मुहूर्तावर की मग त्या नवरी चिटकते. आत्या बाई आत्या बाई बोलाने आधी गेल्या घाई. मग तिने गुन्हा सोडते काय? काय करायचे आपल्याला? मोक्ष सुख घ्यायचे. अजून कितीच येते, कुठंच जायना. मी हा मोड जेतो याच्यावर एकही पलीकड सरकना तीळ मात्र याच्यावर हारून हवं. यायला कम माहीत नाही, अजून काही सांगाल तुम्हाला, यायला माहीत नाही असा विषय नव्ह. 100% माझी खात्री आहे की यायला माहीत आहे, पण यायला मला दाखवायचं नाही. आता तुम्हीच म्हणाव, जे जे आपण अशी ठावे ते ते इतर अशी सांगावे, शाणे करून सोडावे सकळ जण. मला अंधारातच ठेवायचे काय? मला द्या की उजळ होय. ज्ञानाचा प्रकाश कर्म बंधनाशी जीव मुकला. शब्द अपुरे लक्ष चलाले शब्द लक्ष आपण बोलालेलं शब्दच रसायन होईल तुम्हाला सांगतो. अपुरे म्हणते तिथं, पण घेऊनच निघावं लागते. लक्षात घ्या, हे जोपर्यंत घेता येत नाही तोपर्यंत पुढची स्टेप अवघड आहे. म्हणून आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला कसं त्याला मिळवायचे आहे, आपल्याला हातात घ्यायचे. दोघांना म्हणून